हाँ भाई, कुलकर्णी नेता और कुलकर्णी। हाँ, टुडेज टॉपिक इज माइक्रोबियल वर्ड, दैट इज प्रोकैरियोटिक एंड यूकैरियोटिक माइक्रो ऑर्गेनिजम्स। प्रोकैरियोटिक माइक्रो ऑर्गेनिजम्स, दीज आर द माइक्रो ऑर्गेनिज्म इन विच न्यूक्लियर सब्सटेंस इज नॉट एनक्लोज्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन। तर जे काय न्यूक्लियर सब्सटेंस असतात ते न्यूक्लियस मेम्ब्रेन मध्ये बाउंड नसतात, त्याला आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक्स। तर प्रोकॅरियोटिक्स मध्ये काय येतं, तर बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन आल्गी। बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन आल्गी मध्ये जे काही न्यूक्लियर सब्सटन्स असतात ते न्यूक्लियर मेम्ब्रेन मध्ये बाउंड नसतात किंवा एनक्लोज नसतात। नेक्स्ट आहे यूकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम, दीज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम इन विच न्यूक्लियर सब्सटन्स इज एनक्लोज बाय अ वेल डिफाइंड न्यूक्लियर मेम्ब्रेन। तर जे काही न्यूक्लियर सब्सटन्स आहेत ते वेल डिफाइंड न्यूक्लियर मेम्ब्रेन मध्ये बाउंड केलेले असतात, ते यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम। तर प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक याचे एक्झाम्पल्स काय आहेत, प्रोकॅरियोटिक मध्ये बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन आल्गी, आणि यूकॅरियोटिक मध्ये आल्गी, प्रोटोजोआ, फंजाय, प्लांट्स अँड ॲनिमल्स। तर ह्याच्या डेफिनेशन तुम्हाला विचारले जाऊ शकतात। यानंतर आपण बॅक्टेरिया, फंजाय, अल्गी, सायनोबॅक्टेरिया, प्रोटोजोआ, व्हायरसेस यांचे डेफिनेशन बघणार। फर्स्ट बॅक्टेरिया, बॅक्टेरिया दीज आर द युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम अँड कॅन मल्टिप्लाइड बाय बायनरी फिशन। तर हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, आणि त्यांचं जे मल्टिप्लिकेशन जे आहे ते बायनरी फिशन, इट इज द मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन ऑफ बॅक्टेरिया। बायनरी फिशन ने बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन होत। तर बॅक्टेरियाचे शेप्स तुम्ही बघितले, काही बॅक्टेरिया ते स्पायरल शेप असतात, काही बॅक्टेरिया हे रॉड शेप्ड असतात, रॉड शेप्ड बॅक्टेरियांना बॅसिलस म्हणतात, स्पेरिकल शेप बॅक्टेरियांना कोकाय म्हणतात, त्यानंतर जे काय क्वामा टाईप बॅक्टेरिया आहेत, क्वामा जो आपण का क्वामा जसा देतो त्यांना विब्रिओ म्हणतात, स्पायरल बॅक्टेरिया असतात त्यांना स्पायरलम म्हणतात, त्यानंतर त्यांची जी साईज आहे बॅक्टेरिया साईज, ऍव्हरेज साईज ऑफ बॅक्टेरिया 0.5 to 2 मायक्रोमीटर याच्यामध्ये ह्या दरम्यान असते। ऍव्हरेज साईज ऑफ बॅक्टेरिया इज 0.5 to 2 मायक्रोमीटर, अँड दे दिस बॅक्टेरिया कॅन ग्रो वेल ऑन आर्टिफिशियल मीडिया। आपण बॅक्टेरियाला ग्रो होण्यासाठी मीडिया वापरतोय तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे सिंथेटिक मीडिया आहेत, त्यानंतर जनरल मीडिया आहेत। समजा आपल्याला आझोटोबॅक्टर आयसोलेट करायचं असेल तर आपण जेन्सन्स ब्रॉथ किंवा आजबिश मीडिया वापरतो, जर आझोस्पिरिलम आयसोलेट करायचं असेल तर सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडिया वापरतो। जनरल बॅक्टेरिया जर तुम्हाला आयसोलेट करायचं असेल तुम्ही न्यूट्रिएंट आगार मीडिया वापरू शकता। तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया आहेत बॅक्टेरियाला आयसोलेट करण्यासाठी। त्याचबरोबर दे लार्जली ऑकर इन सॉइल, एअर अँड मिल्क। याचबरोबर बॅक्टेरिया हे सॉइल मध्ये, एअर मध्ये आणि मिल्क मध्ये पण आपल्याला ऑब्झर्व होतात। बॅक्टेरिया प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन वेलफेअर ऑफ ह्युमन बीइंग, म्हणजे काही बॅक्टेरिया माणसांच्या उपयोगाचे आहेत, म्हणजे आपण जे काही दही तयार करतो त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिशियल असे बॅक्टेरिया असतात। सम आर युजफुल इन डेअरी इंडस्ट्री, सम ऑफ देम कॅपेबल ऑफ फिक्सिंग ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन। ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणारे बॅक्टेरिया आझोटोबॅक्टर, आझोस्पिरिलम, रायझोबियम हे बॅक्टेरिया आहेत की जे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात। सम बॅक्टेरिया कॉजिंग डिसीज इन प्लांट्स अँड ॲनिमल, काही बॅक्टेरिया असे आहेत की ते प्लांट अँड ॲनिमल मध्ये डिसीज प्रोड्यूस करतात। तर काही बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स आहेत, हा तर एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे। एक्झाम्पल्स ऑफ बॅक्टेरिया बॅसिलस, रायझोपस, अझोटोबॅक्टर, लॅक्टोबॅसिलस, झांतोमोनास, सुडोमोनास, दीज आर द स्पेसीज ऑफ, दीज आर द जीनस ऑफ बॅक्टेरिया। बॅसिलस, रायझोबियम, अझोटोबॅक्टर, लॅक्टोबॅसिलस, झांतोमोनास अँड सुडोमोनास। तर हे झालं बॅक्टेरिया। नेक्स्ट फंजाय,
These are the microbes devoid of chlorophyll, usually multicellular, but are not differentiated into root, stem and leaves. तर फंजाय फंजाय मध्ये क्लोरोफिल अब्सेंट असतं. फंजाय हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि फंजाय मध्ये फंजायचं डिफरेंशिएशन हे रूट, स्टेम किंवा लीव्स ह्याच्यामध्ये होत नाही. तर सॅफ्रोफाइट्स डेड प्लांट्स फंजाय आर कॉल्ड मोल्ड, म्हणजे जे डेड टिश्यूज वर जे ग्रो होतात फंजाय त्यांना आपण मोल्ड म्हणतो. फंजाय रिप्रोड्यूस्ड सेक्सुअली अँड असेक्सुअली, फंजाय हा सेक्सुअली किंवा असेक्सुअली मीन्स न प्रोड्यूस होतात. देअर बॉडी कन्सिस्ट ऑफ फिलामेंटस ऑर थ्रेड लाईक स्ट्रक्चर, अ पीस ऑफ थ्रेड इज नोन एज हायपा. तर फंगसची जी काही बॉडी आहे ती एका फिलामेंटनं तयार झालेली असते, एका थ्रेडनं तयार झालेली असते. मग तो सिंगल थ्रेड जो आहे त्याला आपण काय म्हणतो, हायपा. हा, अ सिंगल थ्रेड ऑफ फंगस इज नोन एज हायपा. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं, अ सिंगल थ्रेड ऑफ फंगस इज नोन एज हायपा. आणि हायपाचा ग्रुप जो असतो, द ग्रुप ऑफ हायपी इज नोन एज मायसिलियम. सिंगल थ्रेड ऑफ फंगस इज नोन एज हायपा अँड ग्रुप ऑफ हायपा इज ग्रुप ऑफ हायपा हायपी. म्हणजे सिंग्युलर जर घेतलं थ्रेड तर त्याला हायपा म्हणायचा, आणि त्याचा ग्रुप जर असेल तर त्याला हायपी म्हणायचं. ग्रुप जो आहे जास्त अशा हायपीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण काय म्हणतो, ग्रुप ऑफ हायपी इज नोन एज मायसिलियम. तर मोल्ड हे कशावर ग्रो होते, मोल्ड इज युजली ऑकर ऑन मॉइस्ट डेड ऑर्गेनिक मॅटर सच एज वूड, लेदर, फूड, मिल्क. तर मोल्ड ही जी फंगस आहे ती डेड ऑर्गेनिक मॅटर त्याचप्रमाणे जे काही लाकूड आहे, लेदर आहे, त्यानंतर आपले फूड्स आहेत, मिल्क्स आहेत, त्याच्यावर आपल्याला मोल्डची ग्रोथ झालेली ऑब्झर्व होते. इकॉनॉमिकली दे कॅरी आउट व्हेरियस युजफुल अँड हार्मफुल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे फंगस या काही बेनिफिशियल पण आहेत काही हार्मफुल पण आहेत. दे कॅन कॉजेस लॉस टू मनकाइंड बाय कॉजिंग डिसीज इन प्लांट. तर फंगस मुळे ह्युमन बिईंग मध्ये पण डिसीज होतात, त्याचबरोबर प्लांट मध्ये पण डिसीज होतात. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर स्पॉयलेज ऑफ पेपर, क्लोथ्स, वुड्स अँड फूड्स. तर स्पॉयलेज जे आहे, स्पॉयलेज होण्यामध्ये फंगस खूप इम्पॉर्टंट असते. तर पेपर, क्लोथ्स, वुड्स किंवा फूड ह्याच्यामध्ये जे स्पॉयलेज येतं ते फंगस मुळे येत. At the same time, they are useful in different industries such as production of antibiotics like penicillin. तर काही फंगस आहेत, म्हणजे पेनिसिलम नोटॅटम नावाची जी फंगस आहे त्याच्यापासून अँटीबायोटिक पेनिसिलिन तयार केलेलं आहे. पेनिसिलियम नोटॅटम ह्या फंगस पासून अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक्स तयार केलेलं आहे. त्याचबरोबर इतर कुठल्या डिफरंट फंगसचे जीनस आहेत, तर म्युकर, Aspergillus, Rhizophus, Penicillin, these are the important genera of fungi. Mucor, Aspergillus, Rhizophus, Penicillin, Penicillium are the some important genera of fungi. त्याचबरोबर फंगस मध्ये ईस्ट पण एक युनिसेल्युलर फंगस जे असते त्याला आपण ईस्ट म्हणतो. मोल्ड जे आहे तो मल्टीसेल्युलर आहे, युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर असतो, पण ईस्ट जे आहे ते युनिसेल्युलर फंगस जे असते त्याला आपण ईस्ट म्हणतो. आणि ईस्ट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, ब्रेड अँड वाईन्स. तर सॅक्रोमायसिस सेरेविसिस नावाचं जे ईस्ट आहे, सॅक्रोमायसिस सेरेविसिस हे जे ईस्ट आहे त्याचा यूज आपण कशामध्ये करतो, इट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, ब्रेड अँड वाईन्स. नेक्स्ट ब्लू ग्रीन अल्गी. दीज आर द सिंपल ऑर्गॅनिझम्स. ऑल अल्गल सेल्स आर कॅपेबल ऑफ फोटोसिंथेसिस अँड आर फाउंड कॉमनली अक्वेटिक इन्व्हायरमेंट्स ऑर इन डॅम सॉइल. दे आर द सिंपल ऑर्गॅनिझम्स.
All algal cells are capable of photosynthesis and are most commonly in aquatic environment in damp soil. तर जे अल्गी म्हणजे शेवाळ, शेवाळ हे कुठं आपल्याला ग्रो झालेलं दिसतं की ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे किंवा ओली सॉइल आहे अशा ठिकाणी जनरली पावसाळ्यामध्ये खूप अल्गीची ग्रोथ झालेली आपल्याला ऑब्झर्व होत. तर अल्गीचं यूज काय आहे, अल्गी आर युजफुल ऍज अ फूड फॉर ऍक्वॅटिक ॲनिमल. तर ऍक्वॅटिक ॲनिमल साठी फूड म्हणून अल्गीचा यूज होतो. दे इम्प्रूव द सॉइल फर्टिलिटी. सम ऑफ देम आर कॅपेबल ऑफ फिक्सिंग ऍटमॉस्फिरिक नायट्रोजन. तर अल्गी जी आहे ते सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण राईस फील्ड मध्ये यूज करतो. त्याचबरोबर अल्गी आणि आझोला यांचं असोसिएशन होऊन ऍटमॉस्फिरिक नायट्रोजन हा राईस प्लांट मध्ये हा फिक्स केला जातो. म्हणजे भात शेती जी असते त्याच्यामध्ये अल्गी आणि आझोला नावाची एक वनस्पती आहे, म्हणजे पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. तर अल्गी आणि आझोला यांच्या सिम्बायोटिक असोसिएशन मुळे काय होतं, ऍटमॉस्फिरिक नायट्रोजन हा सॉइल मध्ये फिक्स केला जातो. तर अल्गीच्या स्पेसिस कुठल्या आहेत, तर अनाबेना, नोस्टॉक, दीज आर द स्पेसिस, दीज आर द जनरा ऑफ अल्गी. कांबळे सर, हा हॅलो, शेंडे सर बोलतो. हा बरोबर, स्क्रीन दिसत नाही, स्क्रीन तुमची विजिबल नाही आहे. स्क्रीन नाही, शेअर नाही केलेली. ओके ओके ओके. नेक्स्ट, व्हायरसेस आर सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज विच रेप्लिकेट ओनली इन द लिव्हिंग सेल अँड कन्सिस्ट ऑफ टेम्पलेट न्यूक्लिक ऍसिड आयदर डीएनए ऑर आरएनए. व्हायरसेस आर सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज विच रेप्लिकेट ओनली इन लिव्हिंग सेल अँड कन्सिस्ट ऑफ टेम्पलेट न्यूक्लिक ऍसिड आयदर डीएनए ऑर आरएनए. तर व्हायरसेस काय आहेत, तर हे खूप असे आपल्याला डोळ्यांना न दिसण्यासारखे ऑर्गॅनिझम आहेत आणि त्याच्यामध्ये डीएनए किंवा आरएनए, म्हणजे एक तर डीएनए प्रेझेंट असतो किंवा आरएनए प्रेझेंट असतो. आणि व्हायरसची ग्रोथ होण्यासाठी ते व्हायरसची ग्रोथ फक्त हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर होते. आपण व्हायरसेस हे मीडियावर ग्रो करू शकत नाही. व्हायरस ग्रो करायचा असेल तर त्यासाठी लिव्हिंग सेलची आवश्यकता असते. व्हायरसेस आर द सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज विच रेप्लिकेट ओनली इन द लिव्हिंग सेल अँड कन्सिस्ट ऑफ टेम्पलेट न्यूक्लिक ऍसिड आयदर डीएनए ऑर आरएनए. म्हणजे व्हायरसेस मध्ये डीएनए किंवा आरएनए या दोन्ही पैकी एकच प्रेझेंट असतं. डीएनए डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक ऍसिड, आरएनए रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि व्हायरसेस हे ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे इट रिक्वायर्ड लिव्हिंग होस्ट फॉर देअर मल्टिप्लिकेशन. व्हायरसेस कॉजेस इन्फेक्शियस डिसीज इन प्लांट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बिंग. व्हायरसमुळे ॲनिमल, प्लांट आणि ह्युमन बिंग मध्ये व्हायरल डिसीजेस प्रोड्यूस होतात. सम एक्झाम्पल्स ऑफ व्हायरल डिसीजेस, मोझॅक कॉज्ड बाय व्हायरस, देन सिट्रस डिस्टिजा इज कॉज्ड बाय सिट्रस डिस्टिजा व्हायरस. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हायरल डिसीजेस. देन फायटोप्लाझ्मा. फायटोप्लाझ्मा इज अल्ट्रा मायक्रोस्कोपिक प्लिओमॉर्फिक ऑर्गॅनिझम विदाउट सेल वॉल. म्हणजे फायटोप्लाझ्मा हे पण व्हायरस सारखे अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहेत. प्लिओमॉर्फिक ऑर्गॅनिझम म्हणजे ते त्यांचा शेप ह्या सारखा चेंज करत राहतात, त्याला आपण प्लिओमॉर्फिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. विदाउट सेल वॉल, फायटोप्लाझ्माला सेल वॉल नसते. फायटोप्लाझ्मा कॉजेस डिसीजेस इन प्लांट. एक्झाम्पल्स ऑफ डिसीजेस which is caused by phytoplasma are citrus greening disease caused by phytoplasma. It is caused by
कैंडिडा स्लिवरबैक्टर एसेटिकस, कैंडिडा स्लिवरबैक्टर अफ्रीकानस, स्पाइक डिसीज ऑफ सैंडल, सिसेमम फाइलोडी, लिटल लीफ ऑफ ब्रिंजल, ब्रिंजल मध्ये पान लहान होण्याचा जो रोग आहे तो ह्याच्यामुळे होतो, फायटोप्लाझ्मामुळे होतो. पपया बंची टॉप हा डिसीज पण फायटोप्लाझ्मामुळे होतो. आणि फायटोप्लाझ्मा शो इट इज सेन्सिटिव्ह टू अँटीबायोटिक लाय टेट्रासायक्लिन अँड ऑक्सी टेट्रासायक्लिन. म्हणजे जर फायटोप्लाझ्मल डिसीज कंट्रोल करायचा असेल तर टेट्रासायक्लिन नावाचा अँटीबायोटिक्स आहे किंवा ऑक्सी टेट्रासायक्लिन नावाचा अँटीबायोटिक्स आहे त्याचा त्याच्यावर कंट्रोल आहे. तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय, आपण पेनिसिलिन बघितले अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिकचे डेफिनेशन आहे, इट इज अ केमिकल सब्स्टन्स सिक्रिटेड बाय वन मायक्रो ऑर्गॅनिझम इन लो कॉन्सन्ट्रेशन विच इनहिबिट ऑर किल द अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे एक ऑर्गॅनिझम एखादं केमिकल सब्स्टन्स सिक्रिट करतो आणि ते केमिकल सब्स्टन्स हे दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमला हार्मफुल असतं, त्याला आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स. नेक्स्ट प्रोटोझोआ, दीज आर द सिंगल सेल्ड युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम अँड दीज प्रोटोझोआ कॉजेस डिसीज इन ह्युमन बीइंग अँड ॲनिमल. प्रोटोझोआ आर द सिंगल सेल्ड युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम अँड दे कॉजेस डिसीज इन ह्युमन बीइंग अँड ॲनिमल. Examples of diseases caused by protozoa. Examples of diseases caused by protozoa are sleeping sickness. Sleeping sickness disease in human being caused by protozoa. Then diarrhea. Diarrhea disease is caused by protozoa. Diarrhea in human being is caused by protozoa. Genera of protozoa are protozoa genera कोणते आहेत? वर्टिसिलिया, पॅरामोसियम अँड अमिबा. वर्टिसिलिया, पॅरामोसियम अँड अमिबा. अँड लास्ट नेमॅटोड, दीज आर द सिलिंड्रिकल इलॉन्गेटेड मल्टीसेल्युलर वर्म्स, अनसेगमेंटेड, युजली कलरलेस अँड फाउंड इन मोस्ट प्लेसेस. तर जसं गांडूळ जसा असतो, गांडूळ आपण ह्यानं बघू शकतो, डोळ्यानं बघू शकतो, गांडूळची साईज मोठी असते, त्याचप्रमाणे नेमॅटोड्स हे एकदम मायन्यूट असतात, ते आपल्याला डोळ्यानं दिसू शकत नाही. दीज आर द सिलिंड्रिकल इलॉन्गेटेड मल्टीसेल्युलर वर्म्स, वर्म सारखेच असतात ते, पण ते आपल्याला डोळ्यानं दिसू शकत नाही. दे आर कलरलेस अँड फाउंड इन मोस्ट प्लेसेस. हे जमिनीमध्ये ऑब्झर्व होतातच नेमॅटोड्स. आणि नेमॅटोड्स त्यांची साईज असते 100 मायक्रोमीटर टू 1000 मायक्रोमीटर. दे कॉजेस नॉट नेमॅटोड कॉजेस अ नंबर ऑफ डिसीज इन प्लांट्स. रूट नॉट नेमॅटोड्स, नेमॅटोड्स प्रोड्युसेस गॉल्स ऑन द रूट्स. नेमॅटोड गॉल्स एखाद्या बॅक्टेरियामुळे नट्स तयार होणे, पण रूट्स वर नेमॅटने तर काय होतं, वर जे काय लेन्स आहे पूर्णपणे मरून जात. तर नेमॅटोड डिसीज, टुंडू डिसीज ऑफ फीट, Tundu disease, which is caused by nematode and bacteria. दोन्हींमुळे टुंडू डिसीज विथ हा डिसीज प्रोड्यूस होतो. तर बॅक्टेरिया कोणता आहे, कॅरनोबॅक्टेरियम टिटिकी. कॅरनोबॅक्टेरियम टिटिकी आणि नेमॅटोड अँग्युलर टिटिकी ह्या दोघांमुळे व्हीट मंडू डिसीज प्रोड्यूस होतो. नेमॅटोडचे जेनरा कोणते, जेनरा नेमॅटोड्स. मॅल्युडोमा,
Valuedogyna species, Heteroderas and Allodogyna Heterodera species and Anguna species. These are the nematodes genera. कुलकर्णी ऐकलं का? हॅलो हा सर ऐकलं ना व्यवस्थित. जरा ब्रेक व्हायला सर आवाज. हा ब्रेक व्हायला सर आवाज. ब्रेक होतोय. हा सर. येतो का आता? हॅलो. हो सर. येतोय ना. हो सर. हे झालं प्रोकॅरियोट prokaryotic and eukaryotic organisms. Next, mushroom and culture and production of mushroom. Tar mushroom chi definition baka. Definition of mushroom. A mushroom is fleshy fungi, spore-bearing fruiting bodies of typically produced above ground on soil or on their food sources. तर मशरूम काय आहे? मशरूम ही फंजी आहे. स्पोर बिअरिंग फ्रुटिंग बॉडीज आहे. त्याच्यावर स्पोर बिअर्स होतात. आणि मशरूम ही जी फंगस आहे ती ग्राउंडच्या वर अबो लेवलवर ग्रो होते किंवा सॉइल वर ग्रो होते किंवा त्यांना ज्या ठिकाणी फूड सोर्स अवेलेबल असेल त्या ठिकाणी मशरूम हे प्रोड्यूस होतात. तुम्ही पावसाळ्यामध्ये मशरूम बघितले असतील. हा पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी जे काही मॅन्युअर पीट्स आहेत जी मुलं खेडेगावातले असतील त्यांना माहित आहे की जिथं उकिरडा असतो त्याच्यावर मशरूमची ग्रोथ झालेली दिसते. तर मशरूमचा जे काही वरची कॅप असते वरची जी कॅप असते त्याला आपण पायलस म्हणतो. Cap of mushroom is known as pilus and stem of mushroom is known as stipe. हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकेल. कॅप ऑफ मशरूम इज नोन एज पायलस अँड स्टेम ऑफ मशरूम इज नोन एज स्टेम म्हणजे जे काय खोड आहे ते. हा झाडाचं जसं खोड असतं तसं ती फंगसचं खोड आहे असं आपण कन्सिडर करू. स्टेमला काय म्हणतात? स्टाइप. आणि मशरूमची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतर मशरूमच्या कोणकोणत्या स्पेसीस आहेत की ज्या इडिबल म्हणजे खाण्यासाठी वापरतात. हा मशरूमच्या काही स्पेसीस आहेत की जे खाण्यासाठी वापरतात किंवा काही पेशीज असेत की ज्या पॉयझनस मशरूम आहेत. तर खाण्यासाठी वापरणारे मशरूम इडिबल मशरूम व्हाईट बटन मशरूम. व्हाईट बटन मशरूम बॉटनिकल नेम इज ॲगॅरिकस बायस्पोरस. ओस्टर मशरूम प्लुटोरस स्पेसीस. बटन मशरूम ॲगॅरिकस बायस्पोरस. ओस्टर मशरूम प्लुरोटस स्पेसीस. सिटेक मशरूम. सिटेक मशरूम लेंटिनुला इडोड्स. सिटेक मशरूम लेंटिनुला इडोड्स. स्ट्रॉ मशरूम बॉल्वोलेला बॉल्वासी. स्ट्रॉ मशरूम बॉल्वोलेला बॉल्वासी. चायनीज मशरूम गॅनोडर्मा स्पेसीस. चायनीज मशरूम गॅनोडर्मा. काबुल मशरूम प्लुरोटस इरिंजाई. काबुल सर. हॅलो येतोय का आवाज? हॅलो हॅलो कुलकर्णी. हा आता येतोय सर. येतोय ना. मशरूमचे हे ऐकले का? एडिबल मशरूम एक्झाम्पल पॉयझन मशरूम. हॅलो तुमचा पण ब्रेक होतोय आवाज. हॅलो 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 कुलकर्णी. हो सर. येतोय का आवाज? हो येतोय सर. हा ओके. हे ऐकलं का पॉयझन मशरूम आणि एडिबल मशरूम? हो सर. ऐकले? नाही सर. आम्हाला
एडिबल मशरूम, व्हाइट बटन मशरूम, एगेरिकस बाइस्पोरस, व्हाइट बटन मशरूम, एगेरिकस बाइस्पोरस. येतो ना आवाज? हॅलो हॅलो, येतोय सर. हा, व्हाइट बटन मशरूम, एगेरिकस बाइस्पोरस, ओइस्टर मशरूम, प्लुरोटस स्पेसीज. ओइस्टर मशरूम, प्लुरोटस स्पेसीज. तुम्हाला जरी परीक्षेमध्ये ह्याचं जे काय सायंटिफिक नेम आहे हे तुम्हाला जरी आठवणीत राहिलं नाही, पण त्याचे जे कॉमन नेम आहे ते तरी तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. म्हणजे बटन मशरूम, ओइस्टर मशरूम, शिटेक मशरूम, स्ट्रॉ मशरूम, चायनीज मशरूम, काबुल धिंगरी मशरूम, धिंगरी मशरूम, हे तरी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. हा, म्हणजे पेपर चेक करताना हा ते कन्सिडर केलं जातं की फर्स्ट इयरला आहे, थोडंफार ते मार्क देऊ शकतात. हा, सगळी मार्क आहे ते कट करणार नाही. त्यामुळं जरी तुम्हाला ह्याचे सायंटिफिक नेम पाठ नाही झाले तर त्यांचे जे काही कॉमन नेम आहे ते तरी पाठ झाले पाहिजे. हा, बटन मशरूम, एगेरिकस बायस्पोरस, ओइस्टर मशरूम, प्लोरोटस स्पेसीज, शिटेक मशरूम, लेंटिनुला इडोट्स, स्ट्रॉ मशरूम, वॉल्वलेला वॉल्वसी, चायनीज मशरूम, गॅनोडर्मा स्पेसीज, काबुल धिंगरी मशरूम, प्लुरोटस इरिंजाई अँड धिंगरी मशरूम, प्लुरोटस फ्लोरिडा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एडिबल मशरूम. देन एक्झाम्पल्स ऑफ पॉयझनस मशरूम, एम अनिता सिसरी, एम अनिता सिसरी अँड एम अनिता फायलॉइड्स, एम अनिता सिसरी अँड एम अनिता फायलॉइड्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पॉयझन मशरूम. देन कल्चर अँड प्रोडक्शन ऑफ मशरूम, म्हणजे तुम्ही मशरूमचं प्रोडक्शन कसं करणार, तर ह्याचा जो हॅलो 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 टोपुल हे सुद्धा पॉयझनस मशरूम आहे. टोडफुल हे सुद्धा पॉयझनस मशरूम आहे ना? हो हो, पॉयझनस मशरूम, त्यालाच एम अनिता म्हणतात. हा, एम अनिता हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. हा हा हा, एम अनिता सिसरी अँड एम अनिता फायलॉइड्स. तर गॅलेरिना मशरूम बी डेडली आहे ना? गॅलेरिना पॉयझनस, गॅलेरिना मशरूम काय पॉयझनस मध्ये येते ना कॅटेगरी पॉयझनस मशरूमच्या? गॅलेरिना हो, डेडली गॅलेरिना मशरूम. नाही आता काय आलंय, मी जेवढे सर्च केलेत मला त्याच्यामध्ये एम अनिता सिसरी आणि एम अनिता फायलॉइड्स हे सापडलेलं आहे. मला मेसेज करून ठेव बघतो. हॅलो हो सर. हा ओके, तर कल्चर अँड प्रोडक्शन ऑफ मशरूम म्हणजे मशरूम प्रोडक्शन आपण कसं करतो, म्हणजे हे कशासाठी, एडिबल मशरूम साठी. हा, जे एडिबल मशरूमचं प्रोडक्शन कसं करावं, हा ह्याचे काय प्रोसिजर आहे. तर मी हा जो चार्ट आहे तर तो तुम्हाला लेक्चर झाले की सेंड करतो. हा, तर तो चार्ट बघा कसा आहे. फर्स्ट आहे प्युअर मायसिलियम ऑफ स्पेसिफिक स्ट्रेन. हा, तर मायसिलियम म्हणून मी आता काय सांगितलं, मायसिलियम म्हणजे काय सांगा कोणीतरी. मायसिलियम मी आता हे सांगताना प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम सांगताना मायसिलियम ग्रुप ऑफ हायपी. हा, ग्रुप ऑफ हायपी, सिंगल थ्रेड ऑफ फंगस इज नोन एज हायपी हायपा अँड ग्रुप ऑफ हायपी इज नोन एज मायसिलियम. तर प्युअर मायसिलियम ऑफ स्पेसिफिक स्टेप, मी फक्त तुम्हाला स्टेप वाचून दाखवतोय आणि स्टेपचं एक्सप्लेनेशन त्याच्या नंतर देतो. प्युअर मायसिलियम ऑफ स्पेसिफिक स्ट्रेन, स्पॉन प्रिपरेशन, सबस्ट्रेट इनोकुलेशन, सबस्ट्रेट इन्क्युबेशन अँड मशरूम प्रोडक्शन. तर तुम्हाला ज्यावेळी यावर क्वेश्चन विचारलं जाईल तेव्हा हे पॉइंट्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऍग्रिकल्चरमध्ये पॉइंट्स लिहिण्याला खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळं अभ्यास करताना पॉइंट्स पाठ करण्याची सवय लावा. फर्स्ट पॉइंट काय, प्युअर मायसिलियम ऑफ स्पेसिफिक स्ट्रेन, सेकंड स्पॉन प्रिपरेशन, थर्ड सबस्ट्रेट इनोकुलेशन, फोर्थ सबस्ट्रेट इन्क्युबेशन
अँड लास्ट मशरूम प्रोडक्शन. तर आता आपण एक एक पॉइंट बघूया. फर्स्ट प्युअर मायसिलियम ऑफ स्पेसिफिक स्ट्रेन. तर स्ट्रेन म्हणजे काय, आता तुम्हाला जे वेगवेगळे फंग मशरूमचे एडेबल मशरूमचे जे एक्झाम्पल सांगितले, तर त्याचा एखादा स्ट्रेन म्हणजे याची प्रत्येकाची ग्रोथ वेगवेगळी असणार. हा, तर त्या ग्रोथनुसार तुम्हाला यातलं कोणतं मशरूमचं प्रोडक्शन घ्यायचंय, तुम्हाला बटन मशरूमचं प्रोडक्शन घ्यायचंय, ऑयस्टरचं घ्यायचंय, स्ट्रॉ मशरूमचं घ्यायचंय, का काबुली धिंगरी मशरूम घ्यायचंय, त्यानुसार तो स्ट्रेन आपल्याला मिळवणं आवश्यक असतं. फर्स्ट स्टेज इट इज टू ऑप्टेन अ प्युअर मायसिलियम ऑफ स्पेसिफिक स्ट्रेन. मायसिलियम म्हणजे थ्रेड, ग्रुप ऑफ हायपी. हा, तर ते आपल्याला एखाद्या जर्म प्लाझम प्रोव्हायडर म्हणजे पुण्याला हे मशरूमचं सेंटर आहे, तिथून आपण काय करणार, स्लांट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक टेस्ट ट्यूब असते, टेस्ट ट्यूब मध्ये आपण मीडिया फिल करतो, म्हणजे टेस्ट ट्यूबच्या 1/4 मीडिया फिल करतो, आणि फिल केल्यावर ती जर आपण 45 डिग्री अँगलला जर ठेवली तर काय होतं, त्या टेस्ट ट्यूब मध्ये तो जो मीडिया आहे तो पसरला जातो आणि तो त्या मीडियामध्ये आगार आगार असल्यामुळं तो मीडिया सॉलिड होतो. म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये मीडिया पसरला जाऊन तो सॉलिड होणं, हा, ह्याला आपण काय म्हणतो, स्लांट म्हणतो. आणि त्या स्लांटचा यूज आपण कशासाठी करतो, तर एखाद्या फंगसची ग्रोथ त्याच्यावर करण्यासाठी किंवा प्युअर कल्चर करण्यासाठी. प्युअर कल्चर आणि मिक्स कल्चर तुम्हाला सांगितलंय, प्युअर कल्चर म्हणजे ग्रोथ ऑफ ओनली वन मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन मीडिया, म्हणजे एकाच ऑर्गॅनिझमची ग्रोथ करण्यासाठी आपण स्लांटचा यूज करतो. तर आपण एखाद्या जर्म प्लाझम प्रोव्हायडर करून, म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मशरूमचं लॅबोरेटरीमध्ये प्रोडक्शन घेतलं जातं, म्हणजे मशरूमच्या स्ट्रेनचं, हा, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये ती मशरूमची फंगस ग्रो केली जाते, तिथून आपल्याला जो पाहिजे तो फंगसचा पाहिजे तो जे काही मशरूम आहे त्याचा स्ट्रेन, हा, आपण त्याच्याकडून घ्यायचा. म्हणजे पुण्यावरून समजा आपलं राजमाचे कॉलेज आहे, आपल्या राजमाचे कॉलेजला मशरूम प्रोडक्शन घ्यायचं आहे, तर आपण काय करणार, पुण्यावरून जो कुठला आपल्याला मशरूमचा स्ट्रेन पाहिजे तो विकत घेणार आणि तो आपल्या कॉलेजवर घेऊन येणार. सेकंड आहे, सेकंड स्टेज स्पॉन प्रिपरेशन. तर स्पॉन म्हणजे काय, आपल्याला ती मशरूम कशावर वाढवायची, म्हणजे मीडिया जो असतो, हा, मीडिया आपण जनरली अझोटोबॅक्टर अझोस्पिरुलिना यासाठी वेगळे मीडिया बघितले, पण मशरूम प्रोडक्शनसाठी आपण मशरूम कशावर ग्रो करतो, तर जे काय सिरियल्स आहेत, म्हणजे व्हीट, राय किंवा जे काही मिलेट्स आहेत, हा, रागी, नाचणी, ह्याचे जे काही सीड्स आहेत त्याचा आपण स्पॉन म्हणून उपयोग करतो. म्हणजे काय, ते जे काय ग्रेन्स आहेत ते पाणी स्टरलाइज वॉटर मध्ये भिजवायचे, भिजर ते एका प्लास्टिक बॅग फिल कराय, अगोदर त्याला ऑटोक्लेवरलाइज करून पॉलिप्रोपिलीन बॅग पॉलिबॅग्स मध्ये आणि स्टरलाइट डिस्टिलेटर ऍड करायचं, ऍड करून ते ऑटोक्लेव मध्ये स्टरलाइज करून घ्यायचे, स्टरलाइज घ्यायचे. लॅमिनार एअर फ्लो मध्ये जो काही आपला स्ट्रेन आहे, कुठल्या तुम्ही फंग मशरूमचा जो स्ट्रेन पुण्यावरून मागवलेला आहे तो काय करायचा, त्यात इनोक्युलेट करायचा, म्हणजे त्या सीड्सवर तो पुट करायचा, हा, अंडर असेप्टिक कंडिशन इन लॅमिनार एअर फ्लो. लॅमिनार कॅबिनेट हे असं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये 0.03 मायक्रॉन पेक्षा मोठा असलेला लॅमिनार एअर फ्लो मध्ये एंट्री करू शकत नाही, म्हणजे आपण त्या सीड्सवर ती फंगसची ग्रोथ पुट करायची, म्हणजे ठेवून द्यायची, त्याला आपण काय म्हणतो, स्पोरेशन. द ऑप्टेन इनोकुलम द मायसिलियम इज डेव्हलप्ड ऑन ग्रेन्स व्हीट, राय ऑर मिलेट, विच इज कॉल्ड कॉर्न. म्हणजे जे व्हीट, राय, मिलेट ह्याचं जे तुम्ही कल्चर हे तयार करता, मीडिया तयार करता, त्याला आपण कॉर्न असतो. The purpose of cotton is to greatly colonize the specific bulk
ग्रोथ सबस्ट्रेट म्हणजे साठी होतो. तर जो तुम्ही हे आणलेला आहे स्ट्रेन आणलेला आहे तो काय होतो या क्रेन्सवर रॅपिडली मल्टिप्लाय होतो. म्हणजे त्या सीड्स वर पण होतो आणि सीड्सच्या आतमध्ये पण त्या फंगसची म्हणजे मशरूमच्या फंगसची ग्रोथ होते. द सक्सेस ऑफ मशरूम डिपेंड इन ग्रेट पार्ट ऑन द क्वालिटी ऑफ स्पॉन विच मस्ट बी प्रिपेअर्ड अंडर स्टरलाइज कंडिशन टू रिड्यूस्ड कंटॅमिनेशन ऑफ सबस्ट्रेट. मशरूम प्रोड्यूस करण्यासाठी फ्री फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम पाहिजे. म्हणजे जे तुम्ही ग्रेन्स घेणार आहे ते व्यवस्थित स्टरलाइज ग्रेन्सवर जो काही तुम्ही स्ट्रेन ट्रान्सफर करणार आहे तो असेप्टिक कंडिशन मध्ये लॅमिनर एअर फ्लो मध्ये कुठलंही कंटॅमिनेशन नाही येता तुम्ही तो स्पॉन तुम्ही ते स्ट्रेन ग्रेन्सवर ट्रान्सफर केला पाहिजे. तो व्यवस्थित इन्क्युबेशन साठी मल्टिप्लिकेशन साठी ठेवला पाहिजे. तर स्पॉन जर चांगला स्पॉन जर चांगला त्याच्यापासून मिळणार जे काय मशरूम त्याची क्वालिटी चांगली असणार. त्यानंतर थर्ड सबस्ट्रेट ऑर कंपोस्ट प्रिपरेशन. सबस्ट्रेट म्हणजे काय आता तुम्ही जे काय स्पॉन तयार केलेलं आहे त्याचा स्पीड ग्रोथ होण्यासाठी त्याला एक वेगळा मीडियम प्रोव्हाइड करावं लागणार त्याला आपण सबस्ट्रेट किंवा कंपोस्ट म्हणतो. तर ते दोन स्टेज मध्ये तयार केलं जातं सबस्ट्रेट. फर्स्ट स्टेज अ मिक्सचर ऑफ रॉ मटेरियल ॲनिमल मॅन्युअर पोल्ट्री मॅन्युअर अँड जिप्सम्स आर असेंबल्ड अँड वेटेड अँड देड फॉर्म्ड इन स्टॅक. तर पहिली स्टेप काय आहे जे काय तुम्ही रॉ मटेरियल घेणार आहे मग मशरूमचे जे काय सीड ज्या तुम्ही ग्रेनचे सीड घेतलेले आहेत त्याच्यावर मशरूम फंगसने ग्रोथ फंगसची ग्रोथ झालेली आहे त्यांना त्या सीड्स मध्ये कॉलनायझेशन केलेलं आहे त्या सीड्स मध्ये त्याची एंट्री झालेली आहे तर त्याची जास्त ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला सबस्ट्रेट चांगलं प्रोव्हाइड करायला लागेल. सबस्ट्रेट मध्ये काय आलं तर अॅनिमल मॅन्युअर पोल्ट्री मॅन्युअर जिप्सम्स हे सगळं आपण कशामध्ये मिक्स करणार जे काय भाताचा जे काय हे पडलेला असतो भात भाताचा हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याची मळणी केल्यानंतर जो काय काडी कचरा खाली पडतो त्यानंतर गव्हाचं काड जे असतं गव्हाचं तुम्ही हार्वेस्टिंग केलं मळणी केली म्हणजे जो भुस्सा पडतो तर तो गव्हाचा स्ट्रॉ किंवा भाताचा स्ट्रॉ त्याच्यामध्ये तुम्ही काय ऍड करणार तर अॅनिमल मॅन्युअर ऍड करणार पोल्ट्री मॅन्युअर ऍड करणार किंवा जिप्सम ऍड करणार आणि ते ओलं करायचं आणि ते काय करायचं एक अशा प्रकारे रचायचं की खालचा भाग आहे तो मोठा असेल म्हणजे तुम्ही वर ढीग लावत जाणार आहे जे काय स्ट्रॉ आहे भाताची स्ट्रॉ आहे गव्हाचं स्ट्रॉ आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅन्युअर ऍड करणार अॅनिमल मॅन्युअर ऍड करणार पोल्ट्री मॅन्युअर ऍड करणार त्यानंतर जिप्सम ऍड करणार आणि हे सगळं काय करणार तुम्ही व्यवस्थित मिक्स करणार आणि मिक्स करून काय करणार त्याचं स्टॅक तयार करणार. स्टॅक म्हणजे खालच्या बाजूला जास्त म्हणजे खालच्या बाजूला जास्त स्ट्रॉ असणार आणि त्याच्या वरच्या बाजूला कमी कमी होत आणि हे जे सगळं जे फर्स्ट स्टेज मध्ये तयार झालेलं कंपोस्ट आहे किंवा सबस्ट्रेट आहे ते तुम्ही सेकंड स्टेज मध्ये काय करणार ते काय करणार स्टरलाइज करणार म्हणजे तुम्ही एखाद्या पॉलिप्रोपिलिन बॅग्स मध्ये हे सर्व भरलेलं आहे आणि भरून ते काय करणार तुम्ही ऑटोक्लेव्ह लावणार. ऑटोक्लेव्ह आपण का लावतो कारण त्याच्यामध्ये असलेले सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा इतर कुठलेही ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये राहू नये यासाठी आपण ते काय करतो स्टरलाइज करतो. स्टरलाइज ते कशामध्ये करतो तर ऑटोक्लेव्ह मध्ये. नेक्स्ट स्टरलायझेशन नंतर फोर्थ स्टेप आहे म्हणजे थर्ड स्टेप काय झाली सबस्ट्रेट अँड कंपोस्ट प्रिपरेशन. आणि सबस्ट्रेट कंपोस्ट प्रिपरेशन मध्ये दोन स्टेज आहेत. एक तर आपण काय केलं जे काय रॉ मटेरियल आहे ग्रेन स्ट्रॉ आहे त्याच्यामध्ये अॅनिमल मॅन्युअर पोल्ट्री मॅन्युअर आणि जिप्सम ऍड केला आणि तो ऑटोक्लेव्हला स्टरलाइज करून घेतला. त्यानंतर फोर्थ स्टेप काय सबस्ट्रेट इनॉक्युलेशन म्हणजे जे काय तुम्ही सबस्ट्रेट तयार केलाय त्याच्यामध्ये जो काय मशरूमचा जो सीड आपण ग्रेन्सवर केलेले आहे म्हणजे आपण जे ग्रेन्स वापरले की ज्याच्यावर फंगसची ग्रोथ होण्यासाठी आपण ते इन्क्युबेशन साठी ठेवून दिलेले आहेत तर ते ग्रेन्स काय करायचे हे तुम्ही नवीन जे सबस्ट्रेट तयार केलेलं आहे सबस्ट्रेट म्हणजे काय गव्हाचं काड अॅनिमल मॅन्युअर पोल्ट्री मॅन्युअर अँड जिप्सम
हे काय करणार तुम्ही, सच पाश्चराइज्ड सप्लिमेंटेड सबस्ट्रेट एनक्लोज्ड इन प्लास्टिक बॅग. एक प्लास्टिक बॅग घ्यायची, प्लास्टिक बॅग एक दोन किलोची असावी. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, जे काय स्टरलाइज केलेलं जे सबस्ट्रेट आहे, जे कंपोस्ट आहे, ते त्याच्यामध्ये फिल करणार. म्हणजे त्या पिशवीमध्ये, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जे तुम्ही कंपोस्ट आणि सबस्ट्रेट तयार केलंय ते फिल करायचं. देन सच सबस्ट्रेट इन बॅग इनॉक्युलेटेड विथ स्पॉन ऑफ स्पेसिफिक स्टेप. जी सेकंड स्टेज आपण स्टेप बघितलेली आहे, स्पॉन प्रिपरेशन, की सीड्स वर आपण त्या फंगसच्या स्ट्रेनची ग्रोथ होऊन दिली, तर ते सीड्स काय करायचे, फंगसची ग्रोथ झालेले सीड्स हे काय करायचे, त्या सबस्ट्रेट मध्ये इनॉक्युलेट म्हणजे ठेवून द्यायचे. त्या प्लास्टिक बॅग मध्ये जे तुम्ही कंपोस्ट टाकलेलं आहे, त्या कंपोस्ट मध्ये जे काय फंगसची ग्रोथ झालेली, मशरूमच्या फंगसची ग्रोथ झालेली जे काही सीड्स आहेत ते त्याच्यामध्ये ऍड करायचे. नेक्स्ट फिफ्थ स्टेप, सबस्ट्रेट इन्क्युबेशन. मग तुम्ही काय केलंय, सुरुवातीला पुण्यावरून स्ट्रेन मागून घेतला, स्ट्रेन मागून घेतला की त्याची ग्रोथ ग्रेन्स वर केली आपण, म्हणजे जास्त ग्रोथ होण्यासाठी आपण त्याला ग्रेन्सचा मीडिया प्रोव्हाइड केला. तो असेप्टिक कंडिशन मध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर ग्रेन्स वर ग्रोथ झालेली, मग त्या ग्रेन्स वर ग्रोथ झालेल्या फंगसला, फंगस पासून आपलं मशरूम तयार करायचं. मग आपण काय केलं, तर गव्हाचं काड, भाताचं काड घेतलं, त्याच्यामध्ये मॅन्युअर्स, अॅनिमल मॅन्युअर्स, त्यानंतर पोल्ट्री मॅन्युअर, जिप्सम ऍड केलं, त्याच्यावर पाणी मारलं, पाणी मारल्यानंतर ते ऑटोक्लेव्हमध्ये स्टरलाइज करून घेतलं, स्टरलाइज केल्यानंतर ते थंड केलं, थंड करून तुम्ही प्लास्टिक बॅग मध्ये भरलं, आणि प्लास्टिक बॅग मध्ये भरल्यावर की जो काय ग्रेन्स वर फंगसची ग्रोथ झालेली आहे मशरूमच्या, ते ग्रेन्स त्याच्यामध्ये ऍड केले. ऍड केल्यानंतर आता ती फंगस ची फंगस पासून चांगलं मशरूम तयार होण्यासाठी त्याला फेवरेबल टेम्परेचर, ह्युमिडिटी प्रोव्हाइड केली पाहिजे. फंगसची जर ग्रोथ व्हायची असेल तर त्याला आवश्यक असलेलं टेम्परेचर, ह्युमिडिटी, ऑक्सिजन हे सर्व आपल्याला, किंवा CO2 त्यासाठी आवश्यक असणारं प्रेशर हे सगळं प्रोव्हाइड केलं पाहिजे. मग काय करणार, त्याच्या बॅग आहेत की ज्या बॅग मध्ये आपण कंपोस्ट भरलेला आहे त्याच्यामध्ये स्पॉन ऍड केलेला आहे. स्पॉन म्हणजे ज्या ज्वारी किंवा गव्हाच्या सीड्स वर हे तयार झालेलं आहे, फंगसची ग्रोथ झालेली आहे, तर ते आपण एका प्लास्टिक मध्ये बघून, प्लास्टिक बॅग मध्ये भरून अशा ठिकाणी ठेवायचं की जिथं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे, म्हणजे त्या अशी कंडिशन, एन्व्हायरमेंटची कंडिशन असणार की जे काही तुम्ही फंगस त्याच्यामध्ये ऍड केले त्याच्यापासून मशरूम तयार होईल. तर सबस्ट्रेट इन्क्युबेशन, इन्क्युबेशनची प्रोसिजर बघा. प्लास्टिक बॅग्स इनॉक्युलेटेड विथ सबस्ट्रेट विथ स्पेसिफिक स्ट्रेन. हॅलो सर, तुम्ही जे घेताय ते नोट्स प्रोव्हाइड केलेत त्याच्यामध्ये कुठे आहे सर ते, म्हणजे कुठून तुम्ही कुठल्या ह्याने घेताय ते? नाही काय, नाही नेटवरून काढलेलं आहे सर. काही ते संदर्भच लागत नाही त्याचा काही. नाही मी सांगतोय ते ऐका, आणि तुम्हाला जर हे पाहिजे असेल नोट्स वगैरे तर डॉक्टर भुतकर सर आहेत. सर तेच नोट्स घेऊन बसलोय, पण त्याच्यात काय नाही येते तुम्ही जे सांगताय ना. भुतकर सर नोट्स दिले का तुम्हाला? हो वेगळी आहे सर त्याच्यात. मी ऐका ना, मी काय करतो नेटवरून शोधून तुम्हाला पाठवतो. सर मग हे मिडचा स्टडी करताना मग नोट्स रेफर करू का ते तुम्ही पाठवलेले ते? नाही, तुम्हाला जे समजते ते तुम्ही रेफर करायचं, तुम्हाला ज्या गोष्टी समजतात का नाही ते रेफर करायचं. आता मी मला जे सिलेबस किती आहे ते समजत नाहीये. काय काय? हॅलो सर, मिडला सिलेबस काय आहे नक्की? मिडची डेट काय दिली तुम्हाला? 24. मी काय करतो, काही ऑब्जेक्टिव्ह आहेत माझ्याकडे ते तुम्हाला सेंड करतो, त्यातलेच ऑब्जेक्टिव्ह टाकेन. चालतंय का? हॅलो ओके सर. चालेल सर. मिड साठी तुम्हाला किती आता 1+1 सब्जेक्ट आहे म्हणजे 20 ऑब्जेक्टिव्ह असणार. तर मी तुम्हाला माझ्याकडे जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहेत. प्रॉब्लेम काय माहितीये का, कमी सिलेबस दिला तर त्यावर तेवढे ऑब्जेक्टिव्ह निघत नाहीत ना. बरोबर आहे.
कारण सेमिस्टर एंडला जर प्रॅक्टिकल परीक्षा झाली, दोन मिनिटं मला एवढं संपू द्या, मग जरा बोलूया. कसे जर टॉपिक पूर्ण झाला म्हणजे मला पण समाधान मिळेल. तुम्हाला मग ते परीक्षेबाबत सांगतो. तर हे सबस्ट्रेट इन्क्युबेशन काय आहे, म्हणजे प्लास्टिक बॅग्स आहेत त्या काय करायच्या, तुम्ही त्या इन्क्युबेशन रूम मध्ये, म्हणजे इन्क्युबेशन रूम म्हणजे तिथं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटल कंडिशन असतं, म्हणजे टेम्परेचर, ह्युमिडिटी, त्यानंतर त्याला आवश्यक असतं कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, हे सगळं तिथं व्यवस्थित मेंटेन केलेलं असतं. म्हणजे अशी एन्व्हायरमेंटल कंडिशन ज्याच्यामध्ये ते मशरूमची चांगली ग्रोथ होते. प्लास्टिक बॅग्स इनॉक्युलेटेड विथ सबस्ट्रेट विथ स्पेसिफिक स्ट्रेन देन पुट इन इन्क्युबेशन रूम. इन्क्युबेशन रूम इज फॅसिलिटेड विथ कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटल कंडिशन फॉर मशरूम growth and production such as temperature, humidity, pressure, air flow, carbon dioxide, oxygen and automatic control of ammonia level and moisture. तर आपण अशी रूम तयार केली की ज्याच्यामध्ये मशरूमच्या प्रोडक्शन साठी फेवरेबल कंडिशन असेल. मग काय होणार, ज्यावेळी तुम्ही इन्क्युबेशन मध्ये ठेवता त्यानंतर जर ऑयस्टर मशरूम असेल तर 30 दिवसात त्याच्यामध्ये मशरूमचे जे काय कॅप्स आणि पाय कॅप्स आणि स्टेम तयार होतो, म्हणजे पायलस आणि स्टाइप हे त्याच्यामध्ये तुम्हाला तयार झालं दिसेल. बटन मशरूम जर असेल तर 30 ते 40 दिवसात तुम्हाला त्याच्यामध्ये मशरूम प्रोडक्शन ऑब्झर्व होऊन जाईल. ऑयस्टर मशरूम हार्वेस्ट व्हेन मशरूम इयर अटेन साईज ऑफ 7.5 to 10 cm डायमीटर अँड ब्रायटर इन कलर. म्हणजे ओयस्टर मशरूमचं हार्वेस्टिंग तुम्ही कधी करायचं, जेव्हा त्याचा जो काही डायमीटर आहे, जे कॅप असणार आहे, डायमीटर 7.5 to 10 cm असेल त्यावेळी ते आपण हार्वेस्ट करू शकतो. त्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण कमी करणं आवश्यक असतं. जर पाण्याचं प्रमाण कमी केलं नाही तर त्यावर वेगवेगळ्या फंगस, हार्मफुल फंगसची ग्रोथ होऊ शकते. त्यानंतरची प्रोसिजर आहे हार्वेस्टिंग नंतर डिहायड्रेशन. डिहायड्रेशन ऑफ हार्वेस्टेड मशरूम इयर टू मेंटेन क्वालिटी इन टर्म्स ऑफ कलर, न्यूट्रिशनल व्हॅल्यू अँड फॉर लॉंगर शेल्फ लाईफ. मग आपण डिहायड्रेशन का करतो, तर त्याच्यामध्ये कलर चांगला यावा मशरूमचा, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढावी आणि ते जास्त काळ टिकावं, ह्यासाठी आपण काय करतो, डिहायड्रेशन करतो. जर सेमिस्टर एंडला तुम्हाला विचारलं की मशरूम कल्टिवेशन, तर हे जे काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला लिहाव्या लागतात. ओके, हा बोला. आता जर मिड टर्म साठी तुम्ही जे म्हणताय किती तुम्हाला सिलेबस वगैरे असेल, तर आता आम्हाला आतापर्यंत असं वाटलं नव्हतं की चौथ्या सेमिस्टरची परीक्षा लगेच लागून जाईल. चौथ्या सेमिस्टरची मिड हे सेमिस्टर एंड परीक्षा 17 तारखेपासून. आता अगोदर आम्ही सिलेबस कव्हर केल्यामुळे आम्हाला आता एवढं काही टेन्शन नाही. माझे एक दोन टॉपिक राहिले चौथ्या सेमिस्टरचे, ते काय मी आता माझे 2 दिवसात लेक्चर आहे त्यावेळी कम्प्लीट करू शकतो. तर तुम्ही ह्याचा विचार करायचा नाही की आपल्याला पोर्शन किती झालं. मी टर्म साठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड करतो, त्या ते जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे त्यातलेच 20 क्वेश्चन असणार. तर ते तुम्ही फक्त व्यवस्थित करा, कारण असं होतं की ह्याच्यावरचे जर 4-5 टॉपिक घेतले आणि ऑब्जेक्टिव्ह काढत बसलो तर तेवढे ऑब्जेक्टिव्ह काय निघत नाहीत. शेवटी कसं होणार, मी त्या जे काही नोट्स आहेत ऑब्जेक्टिव्हचे नोट्स, तुमचे जेवढे सिलेबस आत्ता कव्हर झालाय, आत्तापर्यंत मी जेवढं शिकवलंय त्याच्यामधले मी टाकायचा प्रयत्न करेन, पण तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्हचे नोट्स पूर्णपणे वाचावे लागेल. मी आता थोड्या वेळात लगेच तुम्हाला ते जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पाठवतो. ठीक आहे, कुणाला काय अडचण अजून नाही सर? काय आणि परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे तुम्हाला सांगतो. जर तुमचे सेमिस्टर एंड एक्झाम असेल तर 12 मार्कचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असणार, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. 12 मार्क ते झाले. त्यानंतर अँसर इन वन सेंटेन्स ते 12 असणार. 12 × 2 = 24. ठीक आहे, म्हणजे अँसर इन वन सेंटेन्सला 6 क्वेश्चन असतील, 8 क्वेश्चन असतील, त्यातले तुम्हाला 6 सोडवावे लागतील.
ठीक आहे. सहा क्वेश्चनचे एका क्वेश्चनला दोन मार्क म्हणजे 12 झाले, 12 आणि 12 = 24. आणि अँसर इन शॉर्ट क्वेश्चन तिसरा क्वेश्चन असेल, अँसर इन शॉर्ट. त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन असतील, 6 क्वेश्चन पैकी तुम्हाला 4 सोडवावे लागतील. तर एका क्वेश्चनला मार्क हा 4 मार्क असणार, 4 × 16 असा 40 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे सेमिस्टर यांचा. त्यामुळे तुम्ही सध्या तरी मिडची तयारी करा आणि जे काही मी टॉपिक शिकवलेत त्याचे पॉइंट्स तरी व्यवस्थित पाठ करा. हा त्याच्यामध्ये जे काही पॉइंट्स आहेत, समजा तुम्हाला हे विचारले गिव्ह स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी इन ऍग्रिकल्चर, किंवा यूज ऑफ मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर, हा असं जर क्वेश्चन आला तर मी तुम्हाला ती 17 पॉईंट सांगितलेले पाहिजे. नायट्रोजन फिक्सेशन, डिसीज कंट्रोल, पेस्ट कंट्रोल, त्यानंतर स्पेसमध्ये कुठं उपयोग होतो, रिसर्चमध्ये कुठं त्याचा उपयोग होतो, नायट्रोजन फिक्सेशन, फॉस्फरस सोलिडिफिकेशन, हा किंवा जे काही मेडिसिन तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, हे सगळे पॉईंट पाठ करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स नाही आले तरी चालू शकते, पण त्याचे जे पॉईंट्स आहेत हा ते तुम्हाला आले पाहिजे. त्यानंतर आता जो टॉपिक शिकवला ह्यातले पण तुम्हाला जे काही पॉइंट्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे, आणि हे जे एक्झाम्पल्स मशरूमची डेफिनेशन, पॉइंट्स आणि एक्झाम्पल्स. तर अभ्यास करताना तुम्ही असा अभ्यास करायचा की पॉइंट त्याच्यामध्ये असणारे पॉइंट्स तुम्हाला एखाद्या टॉपिकचे पॉइंट्स आहेत ते विचारले तर आले पाहिजे. जास्तीत जास्त करून पॉइंट बघूनच मार्क दिले जातात की ह्या विद्यार्थ्याने पॉइंट व्यवस्थित दिले आहेत का. ठीक आहे. हॅलो, तुम्हाला काय अडचण? जे काही ऑब्जेक्टिव्ह पाठवतोय त्यापैकीच तुम्हाला 20 क्वेश्चन दिले जात मिड सेमिस्टर साठी. चालतंय? हॅलो, चालतंय सर. ठीक आहे ना? ओके 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 सर. हॅलो, येतोय आवाज? हॅलो, येतोय सर. हा येतो. हा तर ऐका, कोणकोणते टॉपिक कव्हर झालेत ते बघा. फर्स्ट टॉपिक मायक्रोबायोलॉजी इंट्रोडक्शन स्कोप इन ऍग्रिकल्चर अँड अलाइड फील्ड. सेकंड हिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी. आता थर्ड घेतला प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यानंतर बॅक्टेरिया, बॅक्टेरिया तुम्हाला सेल स्ट्रक्चर एक्सटर्नल आणि इंटरनल पार्ट ते शिकवलेलं आहे. त्यानंतर रोल ऑफ मायक्रोब्स इन सॉइल फर्टिलिटी अँड क्रॉप प्रोडक्शन. याच्यामध्ये काय होतं, नायट्रोजन सायकल, त्यानंतर